आम्ही नांदी नावाच्या नाटकाचे शंभर प्रयोग केले त्या नाटकामध्ये शरद नटसम्राटचा प्रवेश करायचा आणि अफलातून अफलातून करायचा प्रवेश मी निमित्ताने शरदला रिक्वेस्ट करतो की तो गलबतवाला डायलॉग एकदा प्लीज म्हणून दाखव प्लीज सरद प्लीज प्रयत्न करतो ते खरं तर कावेरीचा आणि आप्पासाहेब बेलवलकरांचा हा त्या नाटकातला सर्वोत्तम प्रवेश आहे आणि ती त्याला विचारते की अजूनही त्या हिची आठवण येते का तुमच्या त्या, त्या मैत्रिणीची तेव्हा तो म्हणतो अगं ती फक्त माझी मैत्रीण होती त्याच्यावरती म्हणते का बायको मैत्रीण असू शकत नाही तो गडबडतो आणि मग तिथून तो संवाद सुरू होतो असतो ही म्हणजे बायको मैत्रीण ही पण मैत्रिणीपेक्षा आई जास्त असते दिवाणखाना कमी असतो देऊल जास्त असते आकाश कमी असते पृथ्वी अधिक असते थोडक्यात बायको म्हणजे एक बंदर असत कावेरी नवरा नावाच्या गलबतासाठी हे गलभत साता समुद्रामध्ये मुसाफिरी करायला बाहेर पडत हे समुद्र असतात व्यवहाराचे कलेचे ध्येयाचे प्रेमाचे आणि द्वेषाचेही या साता समुद्रामध्ये शिराव दूर दूरचे किनारे पहावेत संतप्त लाटांची मस्ती अंगावर घ्यावी वादळ वाऱ्याशी मुकाबला करावा चंद्र चांदण्यांशी सोयरीक करावी आणि हे सर्व उद्रेक झेलत असताना ते गलबत सतत पाहत असत आपल्या बंदराकडे पराभवाच्या जखमा आणि विजयाचे झेंडे घेऊन हे गलबत पुन्हा बंदरामध्येच येत अशी आहे महती बंदराची म्हणजे बायकोची म्हणजे तुझी धन्यवाद पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनेले वॅब